नमस्कार मित्रांनो लॉ इन मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जामीन कसा मिळवायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे कायदेविषयक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर उशीर न करता आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत असतात कळत न कळत माणसाकडून गुन्हा कधी घडून जातो किंवा खोट्या गुन्ह्यामध्येही भोवले जाते अशावेळी जेव्हा तुमच्या वेळे विरुद्ध एफ आय आर रजिस्टर होतो अशावेळी तुम्हाला पोलीस अटक करू शकतात अशा, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही कोणताही गुन्हा केला नसताही तुमच्या परस्पर वैरामुळे किंवा अन्य कारणामुळे तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागू शकतो जेव्हा पोलीस तुम्हाला अटक करतात त्यावेळेस तुम्हाला जामिनावर सोडण्याचा अधिकारही तुम्हाला आहे आता पाहू जामीन म्हणजे काय जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलीस अटक करून तुरुंगात टाकतात तेव्हा त्या व्यक्तीची तुरुंगातून सुटका करण्यासाठी न्यायालय किंवा पोलिसांकडून प्राप्त झालेला आदेश म्हणजे जामीन होय आता पाहू जामीनपात्र गुन्हा म्हणजे काय तर जामीनपात्र गुन्ह्यामध्ये प्राणघातक हल्ला करणे धमकावणे निष्काळजीपणाने मृत्यू घडून आणणे निष्काळजीपणाने गाडी चालवणे इत्यादी हे गुन्हे जामीनपात्र गुन्ह्यामध्ये येतात तर जी प्रकरणे तीन वर्ष किंवा कमी शिक्षेची आहे अशा गुन्ह्यांमध्ये चे कलम चारशे छत्तीसनवे न्यायालयाकडून जामीन मिळू शकतो जी नियमित जामीन आहे जामीन न्यायालयाकडून मिळू शकतो तर काही परिस्थितीमध्ये कलम जे एकशे एकोणसत्तर आहे त्यानुसार पोलीस ठाण्यातून सुद्धा तुमची सुटका होऊ शकते किंवा तुम्हाला सुद्धा जामीन मिळू त्यानंतर आहे अजामीन पात्र गुन्हा अजामीन पात्र गुन्हा म्हणजे असे गुन्हे आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत भारतीय दंड संहितेत अशा गुन्ह्यांना अजामीन पात्र गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेले आहे अजामीन पात्र गुन्हा म्हणजे बलात्कार करणे अपहरण करणे दरोडा खून करणे इत्यादी हे अजामीन पात्र गुन्हे आहेत हे सर्व गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि या गुन्ह्यात फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते त्यामुळे अशा गुन्ह्यात न्यायालये सहजासहजी जामीन देत नाही परंतु शक्यही अशक्य ही काही नाही यामध्ये सुद्धा जामीन मिळू शकतो त्यानंतर आहे जामीन कसा मिळवायचा जा? किंवा जामीन कसा मिळतो यावर आपण पाहू तर सी आर बी सीमध्ये मुख्य दोन प्रकारचे जामिनीबाबत सांगितलेले आहे किंवा स्पष्ट केलेलं आहे की अटकपूर्व जामीन आणि रेग्युलर म्हणजे नियमित जामीन तर आपण प्रथम पाहू अटकपूर्व जामीन अटकपूर्व जामीनमध्ये आरोपीला आधीच कल्पना असते की त्याला एखाद्या प्रकरणामध्ये अटक केली जाऊ शकते किंवा अटक करू शकतात तेव्हा अटक टाळण्यासाठी सी आर पी सीचे कलम चारशे अडतीस अंतर्गत अटकपूर्व जामीन आपण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये करू शकतो न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास पुढील आदेश येईपर्यंत आरोपीला अशा प्रकरणामध्ये अटक करू शकत नाहीत त्यानंतर आहे नियमित जामीन किंवा रेग्युलर बिल तर सी आर पी सीचे कलम चारशे एकोणचाळीसमध्ये नियमित जामीनची तरतूद केलेली आहे जेव्हा एखाद्या आरोपीविरुद्ध ट्रायल कोर्टामध्ये खटला प्रवल प्रलंबित आहे त्यामुळे या कालावधीत ही नियमित जामिनासाठी अर्ज करू शकतो आणि त्यानंतर जे ट्रायल कोर्ट आहे किंवा उच्च न्यायालय आहे या प्रकरणाची परिस्थिती आणि गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय देते दे। या कलमाअंतर्गत आरोपीला नियमित किंवा अंतरिम जामीन दिला जाऊ शकतो त्यासाठी न्यायालयाकडून जामीन मिळण्यासाठी काही अटी घातल्या जातील आणि त्या अटीचं पालनही सुद्धा न्यायालयाने दिलेल्या त्या अटी काय असतील तर किंवा न्यायालयाने दिलेल्या अटी काय असू शकतात तर अशा अटी आहेत की जामिनावर सोडल्यानंतर फिर्यादीला त्रास देणार नाही साक्षीदारावर दबाव आणणार नाही पुरावा नष्ट करणार नाही न्यायालयाच्या परवानगीशिवाय वा नाही यासोबतच अनेक वेळा आरोपीला दररोज किंवा विशिष्ट दिवशी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचेही आदेश देऊ शकतात त्यानंतर आहे एखाद्या आरोपीची कोणत्या कारणाने जामीन नाकारू शकते किंवा न्यायालय जामीन नाकारू शकते ते कारणं कोणती असतील तर आरोपी हा साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्यता आहे किंवा आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे किंवा आरोपी हे अद्दल गुन्हेगार आहे हे इत्यादी कारणं आहेत ज्यामध्ये न्यायालयाला वाटलं की अशा परिस्थितीमध्ये आरोपी पळून जाऊ शकतो किंवा साक्षीदारावर दबाव आणू शकतो तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा न्यायालय तुमची जी जामीन आहे ती नकारू शकते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला शेअर करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर धन्यवाद